ये बाकी दुसरी काय झालेली नाही. आपण त्यांना स्पष्टपणाने सांगितलेलं आहे, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही. त्याचा समितीचा प्रथम अहवाल स्वीकारू. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसगट कुंडी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय तुम्ही घ्या. अधिवेशन पण विशेष अधिवेशन बोलवा आणि घ्या. समितीला राज्याचा पण दर्जा द्या, हे सुद्धा आपण त्यांना स्पष्टपणानं मोगाशी चर्चेदरम्यान सांगितलेलं आहे. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही आणि ते तुम्ही देऊ पण नका, हे स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं आम्ही आमच्या अभ्यासकाची आता 12-1 दरम्यान बैठक बोलवली. आम्ही सुद्धा त्यावर चर्चा करणार आहे, वकील बांधवांशी सुद्धा चर्चा करणार आहे. परंतु 83 क्रमांकाला म्हणजेच ओबीसीची ज्या जाती आहेत, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी तसं म्हणून एकच असलेल्याचे जो जी आर आहे 2004 किंवा तो दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारित जाती निर्माण झालेल्या आहेत. मी वेळोवेळी सरकारला सांगितलेले मराठ्यांचा व्यवसाय शेती आणि शेतीवरच आधारित आरक्षण दिलेलं आहे, त्याच धर्तीवर तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागणार आहे. कारण अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही. परंतु तुम्ही कितीही काहीही मधले पाहणे सांगितले किंवा काय सांगितले तरी आम्ही ऐकणार नाही. ते त्यांना स्पष्टपणानं आपण सांगितलेलं आहे की आम्हाला सरसकटच प्रमाणपत्र पाहिजेत आणि देण्यासाठी तो कायदा पारित करण्यासाठी समितीकडे भरपूर असे पुरावे. फक्त समितीला राज्याचा दर्जा ताबडतोब द्यायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आहेत. एका पुराव्यावर सुद्धा होऊ शकतं, तुमच्याकडे भरपूर पुरावे आहेत असंही आपण त्यांना आत्ता स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. कारण व्यवसाय हा शेती असल्यानं कोणतीही अडचण येत नाही, कोणाचं आरक्षण पण कमी होत नाही. कारण जवळपास 60% मराठा अंदाजे ओबीसी आरक्षणामध्ये गेलेला आहे. त्यामुळं आम्ही थोडे राहिलो, तुमच्यातलाही गैरसमज तुम्ही काढा असं CM साहेबाला आपण स्पष्ट सांगितलं. 5 कोटी मराठा आत येणार नाही. ऑलरेडी 60-65% मराठा आरक्षणात गेलेला आहे. आम्ही थोडे राहिलेलो आहेत. उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलून तुम्ही घ्या. कारण ज्यांना घ्यायचं आहे कुणबी प्रमाणपत्र ते घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाहीत. असं आपण त्यांना आत्ता स्पष्ट सांगितलेलं आहे की जोर जबरदस्ती कोणावर नाही. ज्यांना नाही घ्यायचं ते घेऊ नका. गोरगरीब मराठ्यांचे लोक घेतील. जर कोणाचा विरोध असेल आम्हाला कुणबी नको तर त्यांनी घेऊ नका. गोरगरीब मराठ्यांचे लोक घेतील. कारण गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं त्यांना भविष्य घडवायचं आहे, त्यांचं करिअर बरबाद व्हायला लागलं आहे. आणि कुणबी हा मोठा विषय नाही, शेतीचा सुधारित शब्द. पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे, आता सुधारित शब्द शेती आला आहे. शेती शब्दाची लाज वाटणे इतके मराठे खालच्या विचाराचे नाहीत. आपण स्पष्टपणानं त्यांना बोललेलं ज्या शेतीवर पोट भरायचं जमतं, ज्या शेतीवर तुम्हाला तुमची प्रतिष्ठा लक्षात येते, त्या शेतीला लाजण्याची गरज काय. आम्ही घ्यायला तयार आहेत. ज्याला घ्यायचं ते घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही. परंतु तुम्ही अर्धवट देऊ नका हे स्पष्ट सांगितल्यानं जर तुम्ही दिलं तर ते आम्हाला अमान्य. मिशनवरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.